रेनापूर शासन निर्णयानुसार रेनापूर तालुका स्तरावर शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनेनुसार शाळाबाह्य स्थलांतरित झालेल्या बालकांचे सर्वेक्षण करण्या संदर्भात मार्गदर्शन सूचना देण्यात आल्या आहे त्यानुसार रेनापूर तालुका अंतर्गत तालुका एक मार्च ते दहा मार्च या कालावधीत शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे शासन निर्णयातील सूचनेनुसार रेनापूर तालुका स्तरीय शाळा बाह्य शोध मोहीम समिती गठीत करण्यात आली असून या समितीची नुकतीच बैठक दोन मार्च रोजी तहसील कार्यालयात संपन्न झाली यावेळी समितीचे अध्यक्ष म्हणून तहसीलदार राहुल पाटील म्हणून गट विकास अधिकारी मोहन आवंगे सदस्य सचिव म्हणून गट शिक्षण अधिकारी अनुपमा भंडारी तर सदस्य म्हणून नगरपंचायतचे मुख्य अधिकारी डॉक्टर मंगेश शिंदे बालविकास प्रकल्प अधिकारी ए बी सूर्यवंशी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नारायण देशमुख पन्नगेश्वर साखर कारखान्याचे कार्यालयीन अध्यक्ष एस बी निर्मल डायट मुरुडचे अधिव्याख्याता वाय एस सुरोवसे शिक्षण विस्तार अधिकारी गोपाळ घाडगे कला पंढरी संस्थेचा स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी म्हणून मधुकर गालफाडे तालुका बालरक्षक प्रतिनिधी एम व्ही आज मे साधन व्यक्ती सीएम सदा फुले विशेष तज्ज्ञ समावेशित शिक्षक प्रतिनिधी म्हणून एस बी भासिंगे विशेष समावेशित शिक्षणाचे आर व्ही थोरे आदींचा समावेश करण्यात आला असून या समितीची शाळाबाह्य सर्वेक्षणाची पूर्वतयारी म्हणून ही बैठक संपन्न झाली आहे यावेळी गट शिक्षण अधिकारी भंडारी यांनी तालुक्यातील शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी केंद्रस्तरावर आणि गावस्तरावर समित्या नेमण्याबाबत चर्चा केली आहे आणि हे काम विविध समिती पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्याने करण्या करणार माहिती दिली आहे तर तहसीलदार राहुल पाटील यांनी रेनापूर तालुक्यातील साखर कारखाने विठभट्टी गुराळ आणि खडीकेंद्र केंद्र आदी ठिकाणी शाळाबाह्य मुलांचा सर्व्हे केला जाणार असल्याची माहिती दिली आहे यावेळी शासकीय परिपत्रकाचे एम व्ही आचमे यांनी वाचन केले बैठकीला के सर्व सदस्यांची उपस्थिती होती उदय पाठक एमसे न्यूज रेनापूर